नमस्कार, माझ्या बिंदास रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहे जवसाची खमंग अशी चटणी। जवस याला फ्लॅक्स सीड्स आणि अळसीसुद्धा म्हटला जातो। या जवसाच्या बियांमध्ये प्रोटीन आणि ओमेगा 3 असल्यामुळे कोलेस्ट्रॉल, ब्लड शुगर हे कमी करण्यात मदत करतं। या जवसाचे औषधी गुणधर्म खूप सारे आहेत। तर चला मग आता आपण आपली चटणी बनवूया। जवसाची चटणी बनवण्याकरता या ठिकाणी मी 250 ग्रॅम अळसी घेतलेली आहे, म्हणजे जवस, 4 गाठे लसूण सोलून घेतलेला आहे आणि 1 छोटी वाटी तीळ। तर चला मग आपण किचनकडे जाऊया। या ठिकाणी बघा, कढई गरम झालेली आहे। यात टाकत आहे आपली जवस। सर्व जवस बघा मी कढईमध्ये टाकलेली आहे। आता आपल्याला गॅसचा जाव हा मंद करायचा आहे। मंद गॅसवरच आपल्याला ही जवस भाजून घ्यायची आहे। खूप जास्त भाजायची नाही। थोडा हलका कलर चेंज झाला म्हणजे आपण गॅस बंद करून घेऊया। थोडी जवस आपण खाऊनसुद्धा बघितली की आपल्याला कळतं की भाजण्यात आलेली आहे। कलर बघा जवसचा बदललेला आहे। आता मी गॅस बंद करते आणि यात टाकत आहे 1 चमचा जिरं। जिरं यामध्ये छान मिक्स करून घेऊया आणि आपण आता ही जवस थंडी होऊ देऊया। आणि आता आपण ही जवस एका प्लेटमध्ये काढून घेऊया। जवस बघा मी काढून घेतलेली आहे। याच कढईमध्ये आपण तीळ भाजून घेऊया। या ठिकाणी सुद्धा गॅसचा जाव हा मंदच ठेवायचा। तीळसुद्धा छान परतून घ्यायची। हलका कलर बदलला की आपण गॅस बंद करून देऊया। तीळसुद्धा बघा छान भाजून झालेली आहे। आता मी ही तीळसुद्धा काढून घेते। तीळसुद्धा बघा आपण काढून घेतलेली आहे। आता या कढईमध्ये टाकत आहे 1 चमचा तेल। आता आपण याच्यात टाकूया लसणाच्या कळ्या। जेवढा लसूण आपण जास्त टाकतो त्याच्यामुळे या चटणीची चव अजून वाढते। आपल्याला हा लसूण छान एकदम लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आपल्या ज्या लसणाच्या बिया आहे एकदम छान कडक झाल्या पाहिजे, क्रिस्पी झाल्या पाहिजे। आपल्या ह्या लसणाच्या कळ्या छान भाजून झालेल्या आहे। आता आपण ह्या लसणाच्या कळ्या पूर्णपणे थंड होऊ देऊया। लसणाच्या कळ्या बघा आपल्या थंड झालेल्या आहे। बघा किती मस्त अशा क्रिस्पी झालेल्या आहे। आता मी याला टाकत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। अर्ध्या लसणाच्या कळ्या मी टाकून घेतलेल्या आहे। आता यात टाकत आहे आपलं हे जवस आणि तीळ आणि जिऱ्याचं मिश्रण। आता यामध्ये टाकत आहे मीठ। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे चटणीसाठी। एवढ्या चटणीला मी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे। आता आपण याला छान वाटून घेऊया। बघा हे मी छान वाटून घेतलेलं आहे, एकदम फाईन पिसलेलं आहे। आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते। अशाच प्रकारे आपण जी आपली जवस आणि लसणाच्या कळ्या बाकी आहे त्यासुद्धा वाटून घेऊया। बघा लसणाच्या कळ्या किती मस्त अशात क्रिस्पी झालेल्या आहे। एवढ्या क्रिस्पी होतपर्यंत तुम्हाला ह्या लसणाच्या कळ्या भाजून घ्यायच्या आहे। त्याच्यामुळेच आपली जी चटणी आहे महिनाभर टिकते। बघा मी छान वाटून घेतलेलं आहे। आता आपण ही चटणी छान मिक्स करून घेऊया। आपण या चटणीमध्ये जे साहित्य टाकलेलं आहे ते छान सर्वीकडे मिक्स झालं पाहिजे। बघा जवसाची चटणी आपली तयार झाली आहे। यामध्ये तुम्ही तिखटसुद्धा मिक्स करू शकता। मी तिखट मिक्स केलेलं नाही आहे कारण ही चटणी लहान मुलंसुद्धा खाऊ शकतील, म्हणून मी यात तिखट मिक्स केलेलं नाही आहे। तुम्ही यामध्ये तिखट मिक्स करून ठेवू शकता। बघा जवसाची आपली मस्त अशी चटणी तयार झाली आहे। तुम्ही जर ही चटणी खाल तेव्हा यासोबत लाल तिखट आणि थोडंसं तेल मिक्स करून जर खाल्ली तर खूपच मस्त लागते। ही जर चटणी असेल तर तुम्हाला भाजीचीसुद्धा गरज पडणार नाही। ही चटणी भाकरीसोबत तर खूपच मस्त लागते। ही चटणी तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला। जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।